प्रिय विद्यार्थ्यांनो, या चित्राचं निरीक्षण करून ए टू झेड पर्यंतच्या अक्षरांनी सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द आपण शोधणार आहोत. तुम्हाला ते कळावेत म्हणून लाल ब्लिंकरच्या सहाय्याने तुम्हाला ते दाखवण्यात येतील. सुरुवात करूया एच्या शब्दापासून. ए फॉर ॲपल त्या मुलाच्या टी शर्ट वरती दिसतोय. ए फॉर एरोप्लेन मुलाच्या हातामध्ये बघा एरोप्लेन नावाचं खेळणं आहे. ए फॉर ॲरो साइनबोर्डवर ॲरोचं चित्र आहे. बी पासून बी फॉर बनाना मंकी ज्या झाडाजवळ उभा आहे तिथे. बी फॉर ब्रिंजल ब्रिंजल त्या भाजी विक्रेतीच्या टोपलीत आहे. बी फॉर बॅट तो मुलगा बस स्टँडवरती घेऊन उभा आहे. बी फॉर बॉय तीन ठिकाणी ब्लिंकर बॉयचे चित्र दाखवतोय. बी फॉर बटरफ्लाय गुलाबांच्या फुलाजवळ बटरफ्लाय उडताना दिसतंय. बी फॉर बसेस. बी फॉर बस स्टॉप सर्व बसची वाट पाहत तेथे उभे आहेत. सी फॉर कॅट कॅटच्या मागे कुत्रा लागलाय. सी फॉर काऊ. सी फॉर कॅप सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात. डी फॉर डॉग डॉग म्हणजे कुत्रा. डी फॉर ड्रम ती मुलगी वाजवत वाजवत रस्त्याने चालली आहे. ई फॉर एलिफंट एका मोठ्या बोर्डच्या चित्रात तो दिसतोय. ई फॉर एग नेस्ट मध्ये आपल्याला अंडी दिसत आहेत. एफ फॉर फाईल त्या माणसाच्या हातात एक फाईल आहे. जी फॉर ग्रँडफादर जी फॉर गर्ल दोन मुली या चित्रात आपल्याला दिसत आहेत. जी फॉर ग्रास ग्रास म्हणजे गवत. एच फॉर हाऊस हाऊस म्हणजे घर. एच फॉर हॅट या व्यक्तीच्या डोक्यात गोल हॅट आहे. एच फॉर हॉर्स घोडा तिकडे रानात दिसतोय. ब्लिंकर कडे व्यवस्थित लक्ष द्या. आय फॉर आईस्क्रीम हत्तीच्या सोंडेत आहे बोर्ड वरती. जे फॉर जोकर आईस्क्रीमच्या शेजारी. के फॉर काईट उंच आकाशात त्या मुलाने उडवलेला पतंग. एल फॉर लाईन रस्त्यावर बघा एक लाईन मारलेली दिसते रेषा. एल फॉर लॉक गेटला लॉकने बंद केलं गेलंय. एम फॉर मंकी मंकी जो बनानाच्या झाडाजवळ उभा आहे. एम फॉर मॅन वेगवेगळ्या ठिकाणी माणसं दिसून येत आहेत चित्रात. एम फॉर माऊस माऊस कुठे सिक्युरिटी गार्डच्या चेअरच्या खाली. एन फॉर नेस्ट नेस्ट म्हणजे घरट झाडावरती उंच. एन फॉर नोज तुम्हाला जसं नाक आहे तसं चित्रात प्रत्येकालाच नाक आहे. ओ फॉर ऑल त्या माणसाच्या टी शर्ट वरती घुबड्याचं चित्र दिसतंय. ओ फॉर ऑरेंज पी फॉर पॅरट झाडावरती बसलेला पोपट. पी फॉर पेपर्स तो व्यक्ती झेरॉक्स साठी जे वापरत आहे ती कागद. पी फॉर पम्पकिन पी फॉर पर्स त्या महिलेच्या खांद्यावर पर्स आहे. क्यू फॉर क्यू क्यू म्हणजे रांग बस स्टॉप वरती एक रांग उभी आहे. आर फॉर रिबन त्या मुलीची रिबन बघा एक बाजू सुटली आहे.
आर फॉर रॅबिट, झुडपांच्या खाली दडून बसलेला ससा. आर फॉर रोज, जिथे बटरफ्लाईज आहेत तिथे दोन रोज लाल लागलेत बघा. एस फॉर सन, सूर्य दिसला. एस फॉर स्पॅरो, चिमणी दुकानाच्या छतावरती. एस फॉर शीप, मेंढ्या चरताना. एस फॉर स्नेल, गोगलगाय दिसते बोर्ड जवळ. टी फॉर टेलिफोन, त्या स्टोर मध्ये आहे झेरॉक्स मशीनच्या शेजारी. टी फॉर टावर, जो इलेक्ट्रिक सप्लाय करतो किंवा मोबाईल कव्हरेज देतो. टी फॉर ट्री, सगळ्यात महत्वाची झाड, ती वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत आहेत. यू फॉर अम्ब्रेला, पावसापासून वाचवते छत्री. व्ही फॉर व्हॅन, बघा रस्त्याने येते. व्ही फॉर व्हेजिटेबल्स, आपण सर्वांनीच खायला हवीत. डब्ल्यू फॉर रिस्ट वॉच, त्या महिलेच्या हातात बघा मनगटी घड्याळ. डब्ल्यू फॉर वॉल, जिथे सिक्युरिटी बसलाय तिथे एक भिंत आहे, ते वॉल कंपाऊंड असावं. डब्ल्यू फॉर वेल, एक दूरवरती विहीर दिसते आपल्याला. एक्स फॉर झेरॉक्स, झेरॉक्स मशीन. वाय फॉर यार्ड, यार्ड म्हणजे अंगण. चित्रात दोन ठिकाणी ब्लिंकिंग दाखवलंय, जिथे जिथे घर आहे त्याच्या पुढे अंगण असतं. वाय ए डब्ल्यू एन यॉन, यॉन म्हणजे आळस, तो सिक्युरिटी गार्ड देतोय बघा. जांभई. झेड फॉर झेब्रा, कुठे आहे त्या माणसाच्या हातातल्या पोस्टर वरती. आणखी काही शब्द कदाचित यात सुटून गेले असतील, तुम्हाला ती शोधायची आहे. माउंटन आणि वेगवेगळी अशी काही शब्द जी आता तुम्हाला दिसतील, शोधा आणि यासह या व्यतिरिक्तची शब्द लिहून काढा.